मी हंसिनी, सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती होती. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे या भव्य अशा पुतळ्याची उभारणी करण्यात आली. याप्रसंगी माजी मंत्री सतीश उर्फ बंटी पाटील, माजी मंत्री डी पी सावंत, आमदार अमरनाथ राजूरकर, भाजप आमदार राम पाटील रातोळीकर, महापौर शीला किशोर भोवरे, उपमहापौर विनय पाटील गिरडे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक जाधव, महापालिकेचे आयुक्त लवराज माळी यांची उपस्थिती होती. यावेळी नांदेडकरांतर्फे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शहरातील हजारो नागरिक उपस्थित होते. नांदेडकरांचा 20-25 वर्षापूर्वीच स्वप्न आज साकार होतोय याचा आपला तुम्हा आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून केवळ मराठा संघटना नाही तर सर्व जाती जमातीच्या संघटनांची मागणी होती की शाहू महाराजांचा पुतळा इथे झाला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन, सर्व मावळ्यांना एकत्र घेऊन या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न आपल्याला दाखवलं. त्याच मार्गावर चालून शाहू महाराजांनी समाजकारण कसं असतं हे दाखवलं. कारण छत्रपतीच्या वेळेला मुघलांची लढाई होती, छत्रपती मुघलांशी लढले आणि शाहू महाराज लढले कोणाची, तर विषमतेशी लढले. आणि विषमता दूर करण्यासाठी आरक्षण 26 जुलै 1902 साली जे शाहू महाराजांनी आणलं, तिथून खऱ्या अर्थाने भारताच्या लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली असं म्हणलं तर चुकीचं ठरू नये. आणि म्हणून शाहू महाराजांचा स्मारक इथे व्हावं यासाठी अनेक वर्षापासून मी प्रयत्नशील होतो. अशोकराजी चव्हाण साहेब होते. मी काही आठवणी सांगणारे शाहू महाराजांबद्दल बोलणारे बरेच आहे, परंतु एक स्मारक करताना ज्या अडचणीला आम्हाला सामना करावा लागला. नांदेड शहरात महाराज आपल्याकडे आता सगळ्याच महापुरुषांचे मोठे मोठे पुतळे झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अतिशय भव्य दिव्य अशोकराजे चव्हाण साहेबांच्या माध्यमातून नांदेडला उभा राहिला. अण्णाभाऊ साठेंचा एक सुंदर पुतळा इथे उभा राहिला. सर्वच जाती धर्माची मागणी होती की आमचाही पुतळा उभा राहिला पाहिजे, पण आता शहरात जागा नव्हती. मी जेव्हा पालकमंत्री होतो त्याच्या अगोदरच गुरुतागतीमध्ये हा रस्ता अशोकराजे चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली हा मोठा रस्ता शहराला मिळाला. आणि हा रस्ता कृषी विद्यापीठाच्या जागेतून गेला. हा रस्ता गेल्यानंतर हा त्रिकोणी तुकडा इथे राहिला होता. आणि आम्हाला वाटलं की शाहू महाराजांसाठी याच्यासारखी दुसरी चांगली जागा असू शकत नाही. खूप प्रयत्न केले पण कृषी विभाग आपल्याकडे जागा द्यायला कधीच तयार नसतो. 1 इंच जागा सुद्धा मागितली तर तुम्हाला माहिती आहे CRC ची आपण जागा मागतो देतच नाही. परंतु सुदैवाने त्यावेळेला राधाकृष्ण विखे पाटील कृषी मंत्री होते. मी या मुद्द्यावरून सांगू इच्छितो की राधाकृष्ण विखे पाटील जेव्हा इथे दौऱ्यावर आले होते, मी पालकमंत्री होतो, त्यावेळेला रात्री 10 वाजता जेवण करून आम्ही बसलो होतो गप्पा मारत. मी राधाकृष्णजींना सांगितलं की मला एक पुतळा शाहू महाराजांचा करायचा आहे, मला जागा तुमचं कृषी डिपार्टमेंट देत नाहीये, तुम्ही जर बघून घेतली जागा तर चांगलं होईल. राधाकृष्ण म्हणाले चला जाऊ म्हणून. आम्ही प्रायव्हेट गाडीमध्ये, कारण त्यावेळेला मंत्र्यांना लाल लाईट होता, आता नाहीये, आम्ही लाल लाईटच्या गाड्या बाजूला ठेवून माझ्या प्रायव्हेट गाडीमध्ये मी विखे पाटलांना इथे आणलं. आणि इथे बघितल्यावर त्यांनी सांगितलं की ही जागा आमच्या काही कामाची नाही, हा त्रिकोण जो आहे हा शाहू महाराजांच्या स्मारकासाठी आणि इथे एक सुंदर गार्डन करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. हे झाल्यानंतर
दुसऱ्या दिवशी विखे पाटील मंत्रालयात गेल्याबरोबर ती फाईल मागून घेतली आणि ही जागा जी आहे ती कृषी विद्यापीठाला आपल्याला द्यायला पाहिजे. माझी इच्छा होती आज राधाकृष्ण बाकी विखे पाटील ते यावं, परंतु त्यांच्या काही कार्यक्रमांमुळे निमित्त ते येऊ शकले नाही. परंतु ही बॅकग्राऊंड याच्या मागची आहे. अशा अनेक अडचणी आल्या. हे याचं भूमिपूजन मी 2014 साली पालकमंत्री असताना केलं. 4 वर्षामध्ये पुतळे उभं करण्यासाठी एवढ्या एनओसीस लागतात आपल्याला कदाचित माहिती नसेल. पण त्या एनओसीस करत करत दर मजल करत करत आम्ही आज इथपर्यंत आलो. आणि आज खऱ्या अर्थाने आपल्या नांदेडकरांसाठी आज सुवर्णाचा दिवस आहे. स्वतः छत्रपती श्रीमंत शाहू महाराज इथे आले. आम्ही त्यांना 1 महिन्यापूर्वी जाऊन कोल्हापुरात भेट घेतली आणि त्यांना सांगितलं, रिक्वेस्ट केली की आपण आलात तर शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या आणखीन काय म्हणतात त्याला 4 चांद लगचे आहे. आणि आज खऱ्या अर्थाने 4 चांद लगले. महाराज आपण इथे आलात, मी आपलं मनापासून स्वागत करतो. हा माझा मतदारसंघ आहे आणि माझ्या मतदारसंघात आपलं मनापासून परत एकदा स्वागत करतो. आता आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी किती नागरिक ह्या पुतळा पाहण्यासाठी इथं आलेले आहेत आणि सगळ्यांना आनंद आहे. मी विजय निलंगेकर, सम्यक न्यूज लाईव्ह साठी जय भीम. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.